आणि यानंतरची बातमी आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संदर्भातील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणासंदर्भातली अपडेट समोर येते ती म्हणजे दहशतवादी अफसर पाशाला 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. आज कोर्टामध्ये अफसरला हजर करण्यात आलेलं होतं. विविध मुद्द्यांवर चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडी मागितलेली आहे. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. नागपूरहून कल्पना नळसकर आमच्या प्रतिनिधी जोडले गेले आहेत. कल्पना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणासंदर्भातील ही अपडेट समोर येते, सविस्तर तपशील. असेल तर याच्यामध्ये हा मुख्य जो आरोपी आहे बसरुद्दीन उर्फ अफसर पाशा याला 15 तारखेला जे आहे नागपूर पोलिसांनी बेळगाव तुरुंगातून अटक करून नागपूरमध्ये आलं होतं आणि त्यानंतर त्याची 19 जुलै म्हणजे आजपर्यंत त्याची पोलीस कोठडी होती पण त्याच्यात आता परत वाढ करण्यात आलेली आहे. 4 दिवसाची ती पोलीस कोठडी आहे ती वाढवून देण्यात आली आहे. याच्या पूर्वी जर आपण पाहिलं असेल तर एनआयएनी पण त्याचा ताबा घेण्यासाठी नागपूरच्या विशेष न्यायालयामध्ये जे आहे अर्ज दाखल केला होता पण नागपूरच्या जिल्हा न्यायालयाने ते देण्यास नकार दिलेला आहे की मुंबईमध्ये तुम्ही जा आणि तिकडनं त्याचा कस्टडी घ्या म्हणून. आता नागपूर पोलिसांच्या ताब्यामध्ये तो आहे आणि नागपूर पोलिसांना आधीच त्याची माहिती घ्यायची आहे. बऱ्याच जे 12 मुद्दे आहेत त्याच्यावरती त्याची चौकशी करायची आहे. हा मुद्दा समोर वाढत त्याची जी पोलीस कोठडी आहे ती वाढवून घेतलेली आहे. कारण आपण जर पाहिलं असेल तर जयेश पुजारा हा नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे जो पहिला आरोपी होता आणि त्यांनी माहिती दिल्यानंतर हा जो दुसरा आरोपी आहे मुख्य आरोपी पाशा याला आणण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे यांचे धागेदोरे कुठपर्यंत आहे, यांनी का धमकी दिली, यांचे अजून कोणत्या संघटनांशी संबंध आहे, काय सगळं आहे, इथे वास्तवाला का आला होता 2002 ला आणि 3 ला या सगळ्यांची माहिती जी आहे ते पोलिसांना काढायची आहे आणि त्यासाठी पोलीस कोठडी जी आहे ती वाढवून घेतलेली आहे. अगदी धन्यवाद कल्पना आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.